एक फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे मात्र या या अर्थसंकल्पामध्ये सामान्यांच्या काय अपेक्षा आहेत ज्या महिला घराचं आर्थिक बजेट सांभाळतात त्या महिलांकडून आपण जाणून घेणार आहोत या सगळ्या महिला आपल्यासोबत आहेत मला सांगा एक तारखेला एक फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे या अर्थसर संकल्पातनं सरकारकडनं तुमच्या काय अपेक्षा आहेत घरच्या ग घरगुती ज्या वस्तू आहेत गॅस द धान्य बिन्य ह्या आमच्या प्रमाणे त्यांनी कधीच विचार केला नाही त्या अर्थसंकल्प याचा त्यांनी कधी विचार केला नाही त्यांनी गॅस कमी करावा पेट्रोल कमी केलं तर सगळंच कमी होईल पण आम्हाला धान्य भरायची पण मुश्किल होते बरं जे धान्य रेशनला देतात ते फुकट देत आहेत पण ते कसे देत आहेत दोन किलो मानसी महिना दोन किलो गहू आणि तांदूळ पुरतील का हां बरं पहिल्यांदा तुम्ही देत होता आमच्याकडून पैसे घेत होता कमी पैशात तुम्ही देत होता तेव्हा जरा आमचं बजेट कोलमडत नव्हतं थोडं तरी सावरत होतं पण आता ते पण कोलमडायला लागलं ला, आम्ही कुठून कुठून क जमा करायचे पैसे आपण जर पाहिलं तर आधी रेशनिंग वर साखर असेल तेल असेल या सगळ्या वस्तू मिळायच्या आता काय तुम्हाला आम्हाला फक्त आणि आणि तांदूळ तांदूळच मिळतात कधीतरी एखादी पिशवी तेलाची मिळते ती पण सोयाबीनची इतर कुठलीही मिळत ना नाही पॉमिलिनची मिळते सोयाबीनची एक दिवाळीत मिळाली होती वेळेस मिळते पण मग तुम्ही असं दिल्यानंतर मग काय गरीबांचे काय फायदा होतो त्यात तुम्ही लुटताच गरीबांचा विचार सरकारनं करावा असे तुमचं म्हणणं आहे आपल्यासोबत आणखी काही महिला मला सांगा तुम्ही ज्यावेळी महिन्याचा बाजार भरायला जाता त्यावेळी तुमच्यावर आता काय बंधन येतात कारण दर खूप वाढलेले आहेत त्यावेळी तुम्हाला काय वाटतं बंधन म्हणजे आता हे सगळं आम्हाला थोडं थोडं म्हणजे पूर्वी म्हणजे एक महिन्याचं भरलं की दोन तीन महिने जात होतं तर आता तसं नाहीये आम्हाला सगळं म्हणजे कमी कमी घ्यावं हो लागतं आणि त्याच्यातच आम्हाला एक दोन महिने घालावं हो लागतं असल्यावर आता एक तारखेला जे बजेट सरकार देणार आहे तर त्यामधनं तुम्हाला काय अपेक्षा काय वाटतं सरकारने काय तुमच्यासाठी केलं पाहिजे गोरगरीबा विचार करायला पाहिजे त्यांनी अजून काही महिला आहेत आपल्यासोबत आणि एक मला हे सांगायचं रेशनिंग कार्डावरचं ते धान्य तुम्ही फुकट सांगितलं सरकारांनी ते फुकट देतात पण ते धान्य पूर्ण कमी केलेलं आहे तर आम्ही पन्नास रुपये देत होते पण आम्हाला एक महिना दीड महिना जात होता ते आता सगळं म्हणजे कमी केले आहेत त्यांनी आणि एक दोन किलो देतात आणि फुकट देतात म्हणून सांगतात ते हे चुकीचं केलेलं आहे त्यांनी हो तुमचं काय मत आहे सरकार सर... बजेट हे बजेट जे फुटणार आहे ते निदान की आमच्या सामान्य माणसाकडे बघून तरी नीट व्यवस्थित फुटावं असं आमचं अपेक्षा आहे की बाबा भाव स्थिर ठेवा तुम्ही एक वस्तूचा कारण आम्ही दर महिन्याला जर किराणा मालात गेलो तर आम्हाला दर महिन्याला त्याच्यामध्ये एक पन्नास रुपये पाचशे रुपये वगैरे वाढलेले असतात प्रत्येक वस्तूपाठी मग दहा वीस रुपये जर वाढले तर आमचं पूर्ण बजेट त्या महिन्याचं कोलमडलं जातं भाजी असू देत अन्नधान्य असू देत किंवा तुमचा सिलेंडर असू दे ह्या गोष्टीला आमचे दर महिन्याला एकूण सगळे जास्ती हजार रुपयाचं जर सामान भरलं तर त्याच्यात आम्हाला अडीचशे रुपये जास्त द्यावेच लागत आहेत तर हे बजेट जे फुटणारे त्याच्यामध्ये कुठल्याही वस्तूचे म्हणजे आमचं अन्नधान्य सिलेंडर ह्याच्या वस्तू स्थिर ठेवाव्या हे आमची सरकारकडनं खूप मोठी अपेक्षा आहे जी एस टीबद्दल तुमचं काय मत आहे जी एस टीबद्दल तुम्ही तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल जी एस टी सगळ्याचं म्हणजे एवढं आम्ही काही एवढं शिकलेलं नाही त्यामुळं आम्हाला तेवढं जी एस टीचं काय महत्त्व आहे ते माहिती नाही आहे तर त्यामुळं त्याचं की निदान जी एस टी काही लागतं म्हणतात त्याच्यावर तर ती नसावी असं आम्हाला तरी वाटते जीएसटी वर विचार केला जावा असं या महिलांचं मत आहे तुम्हाला काय वाटतं तुम्ही दर महिन्याचा बाजार ज्यावेळी घ्यायला जाता त्यांचं म्हणणं आहे की दर महिन्याला आम्हाला थोडे पैसे वाढवून द्यावे लागतात तुमचं काय मत आहे हो अगदी बरोबर आहे दर महिन्याला पैसे तर वाढवून द्यावेच लागतात आम्हाला पण आत्ताचा अर्थसंकल्प जो बदलणार आहे एक तारखेला तर जो अकराशे रुपयाला सिलेंडर आहे तो आम्हाला पूर्वीच्या दरात मिळावा पाचशे साडेचारशे ते पाचशे रुपये दरात मिळावा तसे मोदी सरकारने उज्ज्वला योजना काढली आहे सिलेंडर फ्री दिला आहे पण तो भरायला पैसे अकराशे रुपये ना नाही आहेत महिलांकडे त्यांना शेवटी चुलीकडेच वाळावं वा लागते तर तेवढी विनंती आहे की सरकारने महिलांचा विचार कारण जो आहे ना तो सिलेंडर पूर्वीसारखा चारशे ते साडेचारशे दरातच मिळायला पाहिजे तरच महिलांचं बजेट हे कोलमडणार नाहीये ना कारण हे सगळ्या हातावरचे पोट आहे महिलांचे सगळे काम करणारे आहेत कोणी काही नको नोकरीवाल्या नाहीत आणि जी एस जीएसटी जो जीएसटी जो आहे ना तो पूर्ण बंद करा एस जीएसटी घेऊ नये अशी माझी तरी, तरी विनंती आहे जीएसटी आल्यानंतर तुम्हाला काय वाटतं काय तोटा झालाय तुमचा फायदा काय झाला फायदा काहीच नाही आजचे दिन कुठे सगळे बुरे दिनच आलेले आहेत मोदी सरकारने काय सांगितलं आजचे दिन येणार आहेत कुठे आजचे दिन आले जीएसटी लावली गॅस सिलेंडर अकराशे रुपयाला गेला पेट्रोलचे भाव वाढले शंभर डाळी दीडशे दोनशे रुपये किलो झाल्या भाज्यासुद्धा सुद्धा आता कुठलीही शंभर रुपयाच्या खाली कुठलीही भाजी नाहीये त्यामाने पगार वाढलेले नाहीये पगार आहे तेवढेच आहेत जे वाढ लावून उपयोग काय अजून काही महिला आहेत या महिलांच्या मते की आपल्या जे दरवेळी त्या खरेदी करायला जातात त्यावेळी नेहमी रेट वाढलेले असतात मग याच्यामध्ये कुठंतरी विचार केला जावा काय तुमचं मत आहे माझं मत औषध पाण्याबद्दल आता आम्ही अजड लोक आम्हाला काही ना काहीतरी आजार असतात दर महिन्याला औषधं आणायला गेले की त्याच्यावर शंभर रुपये पन्नास रुपये वाढ आहेच आहे त्यामुळे मग आम्ही बजेट कसं करणार आम्ही तर कमवत नाही मी आता सदुसष्ट वर्षाची आहे मला काही कमवता येत नाही त्यामुळे मला या बजेटमध्ये वयोवृद्धांच्या औषध पाण्याचा देखील खर्च झाला पाहिजे असं तुमचं सांग म्हणजे आपण जर पाहिलं तर प्रत्येक सामान्य व्यक्तीकडून एकच अपेक्षा आहे की आमचा प्रत्येकाचा विचार या येत्या एक फेब्रुवारीच्या बजेटमधनं केला जावा व्हिडिओ जर्नलिस्ट धनंजय भगत सर रुपेश होले न्यूज स्टेट महाराष्ट्र पुणे